आज आपण बघा रिटायरमेंट ऑफ पार्टनर या टॉपिकमधील प्रॉब्लेम नंबर 6 अभ्यासणार आहोत। तर काय म्हटले बघूया। द बॅलन्स शीट ऑफ कल्पना ट्रेडर्स इज ॲज फॉलोज। कल्पना ट्रेडर्स यांची ही बॅलन्स शीट दिलेली आहे। द पार्टनर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस ॲज रोहन 5/10, सोहन 2/10 अँड मोहन 3/10। हा जो प्रॉब्लेम आहे तो 1996 प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या। 1996 परीक्षेला बोर्डाला विचारलेला आहे। बॅलन्स शीट बघा, 31 मार्च 2011 बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे। इथं ॲसेट दिलेले आहेत, लायबिलिटी दिलेली आहे। तर पुढे बघा काय म्हटलेलं आहे। ऑन द 1 एप्रिल 2011 मोहन रिटायर्स फ्रॉम द बिझनेस ऑन द फॉलोइंग टर्म्स। द ॲसेट्स आर रिव्हॅल्युड ॲज अंडर स्टॉक 12,000 करायला सांगितलेले। इथं स्टॉकला एक स्टार करून घेतलेला आहे। बिल्डिंग किती सांगितले, बिल्डिंग इज ॲप्रिसिएटेड बाय 10%। तर बघा या ठिकाणी वाढवायला सांगितलं 10% बिल्डिंग, तर इथं बिल्डिंगला एक स्टार करून घेतलेला आहे। पुढे काय म्हटलं बघा, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स इज टू बी इन्क्रीज्ड बाय ₹100। इथं डेटरला एक स्टार केलं आहे, ऑलरेडी आहे, ₹100 वाढवायचे। मशिनरी टू बी डिप्रिसिएटेड बाय 1,400। मशीनवरती सुद्धा इथं डिप्रिशिएशन आपल्याला सांगितलेलं आहे, 1,400 रुपये। पुढे काय म्हटलं बघा, द गुडविल ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज व्हॅल्युड 2,400। इथं रिटायरिंग पार्टनरचं जे गुडविल आहे ते 2,400 म्हणून सांगितलेलं, लक्षात घ्या। आलं लक्षात? तर आता इथं त्यानं काय गुडविल वगैरे आणलं नाही, काय नाही, तर इथं एंट्री कशी करावी लागेल आपल्याला? तर बघा मी तुम्हाला इथं एंट्री सांगतो आहे। गुडविल अकाउंट डेबिट 2,400 टू मोहन्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट 2,400। बीइंग गुडविल इज व्हॅल्युड अँड शेअर टू रिटायरिंग पार्टनर, अशी एंट्री आपल्याला गुडविलची करावी लागेल। आणि त्यानंतर जे गुडविल आहे ते आपल्याला वाटावं लागेल। कसं वाटायचं बघा, पुढे सांगितलं आहे। जे दोघंजण आहेत त्या दोघांना पुढे कसं केलं बघा, अँड द रिमेनिंग पार्टनर्स डिसाईड द गुडविल शूड बी रिटर्न बॅक इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशियो विच विल बी 5:3। म्हणजे 5:3 2,400 हे काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे, रिटर्न करायचं आहे। ओके, मग ते 5:3 आपल्याला काढून टाकावं लागेल। आणि शेवट बघा काय म्हणते, मोहन इज पेड ₹30 इन कॅश। मोहनला आपल्याला शेवटी ₹30 द्यायचे आहेत ऑन हिज रिटायरमेंट, त्याच्या रिटायरमेंटला। या ठिकाणी मोहनला आपल्याला ₹30 द्यावे लागतील। अँड द बॅलन्स इज टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट, आणि जो काय बॅलन्स शिल्लक राहील तो लोन अकाउंटवर ट्रान्सफर करा असं सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर प्रॉब्लेम सोडवायला आपण सुरुवात करूया। पहिल्यांदा ॲसेट बाजू घेऊ आपण। मशिनरी, बिल्डिंग आणि डेटर्स तिन्ही पण आपल्याला इंद्रमध्ये ॲसेटला घ्यावे लागतील। आता बघा प्रॉब्लेम आपल्याला इथं सोडवून दिलेला आहे। प्रॉब्लेममध्ये बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट काढलेलं आहे, त्यानंतर बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढलेलं आहे, आणि नंबर 3 कॅश अकाउंट काढलेलं आहे। पुढच्या पानावरती बघा, इथं गुडविल अकाउंट तुम्हाला काढलेला दिसून येतो, इथं मोहन लोन अकाउंट काढलेलं आहे। बघा जरी नाही काढलं तरीसुद्धा चालेल, काय हरकत नाही, पण इथं काढावा लागेल आपल्याला, काढलेलं आहे। आणि इथं बॅलन्स शीट दिलेलं आहे। आता बघा बॅलन्स शीटला या ठिकाणी बघा आपल्याला मशिनरी, बिल्डिंग आणि डेटर्स एक खाली एक आपल्याला घ्यावे लागतील। बघा इथं मशिनरी घेतले 14,000, बिल्डिंग घेतले 1,800 आणि डेटर्स घेतले 6,800। ठीक आहे, त्यानंतर बघा स्टॉक 13,200 सांगितलं आहे, इथंच घ्यावं लागेल आपल्याला स्टॉक इनरला 13,200। त्यानंतर बघा कॅश सांगितले 1,200। तर बघा इथं कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 1,200। ठीक आहे, ऑलरेडी आपण नंतर घेऊ। ठीक आहे, प्रॉब्लेममध्ये म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये ऑलरेडी ज्या वेळेला आपल्याला सांगितलेली आहे त्यावेळेला आपण त्या ह्या 800 विचार करू आपण। त्यानंतर बघा कॅपिटल तिघांचं घ्यायचं, डायरेक्ट कुठे घ्यायचं, नेहमीप्रमाणे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 16,000, 12,000 आणि 9,800। त्यानंतर बघा जनरल रिझर्व दिला 7,000 रुपये। आता हा रिझर्व कुठे वाटायचा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला। आता हा 7,000 आपल्याला 5:3 आपल्याला वाटावा लागेल। ओके, मग या 7,000 5 + 2 + 3 म्हणजे टोटल 10, बरोबर आहे। या 10 7,000 भागायचं तर 700 रुपये येते। ओके, मग 700 × 5, 700 × 2 आणि 700 × 3 करायचं। तर आपल्याला ह्या जनरल रिझर्व प्रामुख्याने पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व म्हणावं लागेल। मग इथे 3,500 रोहनला द्यावे लागतील, सोहनला 1,400, मोहनला 2,100। ठीक आहे, इथं 5:3 वाटलेला आहे। आणि नंतर बघा लायबिलिटी साईडला शेवटी काय म्हणलं आहे, क्रेडिटर म्हणले 7,600,
आहे असे उचलायचे आणि आपण बॅलन्स शीट जी तयार केलेली आहे त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स म्हणायचं 7,600 रुपये. ठीक आहे, या पद्धतीने आपण बॅलन्स शीट सोडवून घेतलेली आहे. त्यानंतर बघा इथं नंबर 1 मध्ये काय म्हटलं, इथं ॲसेट अशा करून घ्या म्हणून सांगितलेलं आहे. स्टॉक 12,000 करा म्हणले. मग आता बघा आपण स्टॉक घेतलेला 13,200. ओके, स्टॉक 13,200 घेतलेला आहे तर 12,000 आउटरला किंमत घ्यायची. मग आता 12,000 जर आउटरला किंमत घ्यायला सांगितली असेल तर 1,200 यातनं वजा करायची. त्याला म्हणायचं लेस डिप्रिसिएशन 1,200, आउटरला 12,000, ॲसेट कमी झाली. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक अकाउंट 1,200. पुढे काय म्हणले बघा, बिल्डिंग ॲप्रिसिएट वाढवायचे 10%. मग चला बिल्डिंग बघा, या ठिकाणी बिल्डिंग दिलेले आपल्याला 18,000 रुपये प्लस ॲप्रिसिएशन म्हणलेलं आहे. किती सांगितलेले आहे बघा, या ठिकाणी बिल्डिंग 10% आपल्याला वाढवायला सांगितलेली आहे. तर मग चला 18,000 च्या 10% 1,800 ॲड करायचे ॲप्रिसिएशन म्हणायचं, आउटरला ॲड करून 19,800. आता ही ॲसेट वाढले 1,800 तर कुठे घ्यायचं, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग अकाउंट म्हणायचं 1,800 रुपये. त्यानंतर बघा प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे काय आहे, RDD काय म्हणले पुढे, इज टू बी इन्क्रीज्ड बाय 100, म्हणजे RDD 100 रुपये वाढवा म्हणून सांगितले. मग आता मला सांगा, इथं जुनी जी RDD असेट्स साईडला दिलेली ती 800 आणि ही आत्ता सांगितलेली 100 रुपये, ह्या दोन्ही एकत्र घ्यायच्या आणि वजा करायच्या ॲसेटमधून म्हणजे डेटर्समधून. ओके, मग लेस RDD म्हणायचं, लेसच करायचं लक्षात घ्या, इथं ॲड करायचं नाही, इथं लेसच म्हणायचं. RDD ही नेहमी लेसच केली जाते, फक्त इथं 800 रुपयाऐवजी 900 रुपये घ्यावे लागतील आपल्याला, कारण 100 रुपये वाढ झालेली आहे. म्हणून लेस RDD 900 करायचे, 900 वजा केले 5,900 आउटरला. आता हे 900 रुपयाचा सेकंड इफेक्ट होणार नाही लक्षात घ्या, कारण का 800 रुपये ही अगोदर होतीच, फक्त वाढ किती झालेली आहे 100 रुपयाची. मग जेवढी वाढ झालेली आहे 100 रुपयाची तेवढीच रक्कम पुढे यायची रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD अकाउंट म्हणायचं 100 रुपये. 900 रुपये इथे घ्यायचे नाहीत, फक्त जी वाढलेली आहे रक्कम टोटलमध्ये तीच रक्कम फक्त घ्यायची 100 रुपये. चला पुढे जाऊया, पुढे काय म्हटले बघा, मशिनरी डिप्रिसिएट आहे 1,400. चला मशीनमधून लेस करावं लागेल, लेस डिप्रिसिएशन 1,400, आउटरला लेस करून 12,600. चला ॲसेट कमी झाली, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईडला टू मशिनरी अकाउंट 1,400. पुढं आता बघा, हे खूप महत्त्वाची आहे ॲडजस्टमेंट, द गुडविल ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज व्हॅल्यूड 2,400. आता इथं जी 2,400ची जी एंट्री करावी लागेल आपल्याला, ही 2,400 फक्त रिटायरिंग पार्टनरचीच आहेत लक्षात घ्या, फक्त एकटेच आहेत. म्हणून ही एंट्री आपल्याला अशी करावी लागेल, गुडविल अकाउंट डेबिट 2,400 टू मोहन कॅपिटल अकाउंट क्रेडिट 2,400, बीइंग गुडविल इज व्हॅल्यूड अँड शेअर टू रिटायरिंग पार्टनर. मग आता गुडविल अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करावं लागेल आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग करावं लागेल. मग चला या ठिकाणी बघा, गुडविल आहे, गुडविल अकाउंट डेबिट साईडला टू मोहन कॅपिटल अकाउंट 2,400. ठीक आहे, हे पहिलं पोस्टिंग झालं. त्यानंतर बघा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, इथं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट मोहनच्या कॉलममध्ये फक्त 2,400 आलं लक्षात. आता त्यानंतर हे जे गुडविल आहे 2,400 हे गुडविल 5/3 मध्ये त्यांना रिटर्न ऑफ करायचं आहे. मग बघा, रोहन कॅपिटल अकाउंट डेबिट, सोहन कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट, इथं क्रेडिटमध्ये 2,400 घ्यावे लागतील. आता 5/3 म्हणलेलं आहे बघा, या ठिकाणी 5/3 मध्ये हे 2,400 गुडविल ते रिटर्न करायला सांगितलेलं आहे, काढून टाकायला सांगितलं आहे. मग 2,400/8 करायचं, 5/3 म्हणजे 5 + 3 टोटल रक्कम आली 8. मग 2,400/8 जर 8 केले तर 8 × 24 म्हणजे 300 येईल इथं लक्षात घ्या. जर 2,400/8 केलं तर या ठिकाणी 300 रुपये येतील, 8 × 24 0000 म्हणजे 300 रुपये येतील. मग 5 आणि 3 आहे, इथं 5 आहे म्हणजे इथं रोहनला 5 द्यावे लागतील भाग आणि सोहनला 3. मग 3 × 5 = 15, 1500 आलं आणि 3 × 9 = 900 आलं लक्षात. अशी एंट्री आपण केलेली आहे. आता कॅपिटल अकाउंट डेबिट साईड आणि गुडविल अकाउंट क्रेडिट साईडला पोस्टिंग करावं लागेल. चला कॅपिटल अकाउंट डेबिटला जाऊया पहिल्यांदा. बघा कॅपिटल अकाउंट डेबिट आलो आपण इथं, तू गुडविल अकाउंट म्हणायचं, रोहनच्या कॉलममध्ये 1,500, सोहनच्या कॉलममध्ये 900 रुपये. आता याचा सेकंड इफेक्ट कुठे होईल, गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रोहन कॅपिटल अकाउंट बाय सोहन कॅपिटल अकाउंट 1,500 आणि 900. ठीक आहे, आता इथं बघा हा गुडविल अकाउंट टॅली होईल 2,400. ठीक आहे, त्यानंतर बघा या ठिकाणी
शेवटचे ॲडजस्टमेंट काय म्हटले, मोहनला 30 रुपये पेड करायचे. मग मोहनला जर 30 रुपये पेड करायचे असतील तर एंट्री काय होईल, मोहनला दिलेत पैसे तर मोहन कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. मग मोहन कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला टू कॅश अकाउंट म्हणायचं 30 रुपये इथं मोहनच्या कॉलममध्ये. आणि सेकंड इफेक्ट कॅश अकाउंटच्या डेबिट क्रेडिट साईडला बाय मोहन कॅपिटल अकाउंट 30 रुपये. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट म्हणायचं 30 रुपये. सेकंड इफेक्ट कॅश अकाउंट क्रेडिट साईडला बाय मोहन कॅपिटल अकाउंट 30 रुपये. त्यानंतर शेवटी काय म्हणलं आहे, जो काय बॅलन्स शिल्लक राहील तो लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम संपलेला आहे. तर बघा, या ठिकाणी सुरुवातीला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करावं लागेल. रिव्हॅल्युएशन अकाउंटची डेबिट बाजू जास्त येते, 2700. आता या 2700 फक्त हे वर्षचे 1800 रुपये वजा करायचे, लक्षात घ्या. 1800 फक्त एकच पोस्टिंग आहे इथं क्रेडिट साईडला. 1800 वजा केले, 900 आली इथं स्टार केला आहे 900 ला. हा आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडला जो बॅलन्स आला आहे 900 तो लॉस आहे, लक्षात घ्या. मग तो लॉस 5/2/3 वाटायचा आहे, कारण आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्यांचा रेशो दिला आहे 5/2/3. आणि हा जो लॉस आहे किंवा जो प्रॉफिट असेल तो तिघांच्यामध्ये वाटायचा असतो नेहमी. ओके, रोहनला 450 द्यावे लागतील, सोहनला 180 आणि मोहनला 270. मग हा तिघांचा लॉस उचलायचा आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिटला घ्यायचा. तो रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हटले, रोहनच्या कॉलममध्ये 450, बघा इथं 450 इथं घेतलेले आहेत. त्यानंतर बघा, सोहनच्या कॉलममध्ये 180 आणि मोहनच्या कॉलममध्ये 270 घेतलेले, बघा इथले आहे असे इथे घेतले. ठीक आहे, त्यानंतर बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दुसऱ्यांदा क्लोज करायचा. आता बघा, रोहन, सोहन आणि मोहन तिघांची पण कॉलम क्लोज करायची आणि तिघांची पण टोटल डेबिटला घ्यायची त्या त्या कॉलमच्या खाली. मग रोहन किती, 19500 आले, 19500 घेतले. सोहन 13400 इकडे घेतले आणि मोहन 14300 डेबिटला 14300 घेतले. ओके, आता या 14300 आता ही हा कॉलम आपण नंतर घेऊ. ओके, अगोदर रोहन आणि सोहन बघू आपण. 19500 ह्या दोन अमाऊंट वजा केल्या 17550 येईल. 13400 ह्या दोन अमाऊंट वजा केल्या 12320 येईल. ह्याला स्टार करायचा, कारण ह्या रोहन आणि सोहन आता शिल्लक राहिला आपल्या फर्ममध्ये. मग त्याला काय म्हणायचं, हे त्यांचं कॅपिटल लक्षात घ्या, ह्या दोघांचं कॅपिटल आहे, त्याला स्टार करायचं, टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड म्हणायचं. आणि हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स उचलायचा आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचा. कॅपिटल अकाउंट म्हणायचं रोहन आणि सोहन दोघांचं इनरमध्ये घ्यायचं कॅपिटल आणि आउटरला 29870 टोटल रक्कम घ्यायची. त्यानंतर बघा, या ठिकाणी 14300 हे 270 आणि 30 रुपये वजा करायचे तर 14000 बॅलन्स येईल, त्याला स्टार करायचा. आता हा 14000 बॅलन्स आपल्याला मोहनला द्यायचा आहे, त्याच्या लोन अकाउंट ट्रान्सफर करायचा आहे, लक्षात घ्या. म्हणून इथं टू लोन अकाउंट म्हटलं 14000 रुपये. आता हे 14000 उचलायचे आणि कुठे घ्यायचे, आपण लोन अकाउंट काढलं बघा, मोहन लोन अकाउंट, त्या मोहन लोन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय मोहन्स कॅपिटल अकाउंट म्हणायचं 14000 रुपये. मग हे 14000 इथे घ्यायचे, तेच इकडं डेबिटला घ्यायचे, तेच वरती घ्यायचे. डेबिटला बॅलन्स येईल 14000 टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 14000 रुपये. हे 14000 रुपये डायरेक्ट उचलायचे आणि बॅलन्स शीटच्या लेफ्ट साईडला घ्यायचे. मोहन्स लोन अकाउंट 14000 रुपये. ठीक आहे, आता हा गुडविल अकाउंट क्लोज झालेला आहे, टॅली झालेला आहे. आता फक्त एकच प्रॉब्लेम आपला राहिलेला, एकच अकाउंट शिल्लक राहिलेला आहे, तो म्हणजे कॅश अकाउंट. तर डेबिटला 1200 रुपये जास्त येतात, क्रेडिटला तेच घ्यायचे 1200 रुपये. त्या 1200 30 रुपये वजा केले तर 1170 रुपयेचा बॅलन्स येईल क्रेडिट साईडला कॅश अकाउंटला. त्याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 1170 रुपये. हे उचलायचे आणि आहे असे कुठे घ्यायचे, ॲसेटला घ्यायचे. कॅश अकाउंट म्हणायचं 1170. त्यानंतर बघा, या ठिकाणी प्रॉब्लेम संपलेला आहे. प्रॉब्लेम जर टॅली केला आपण, बॅलन्स शीट दोन्ही बाजू आपण टोटल केल्या तर टोटल येईल बघा 51470 रुपये. ओके, त्यानंतर बघा, या प्रॉब्लेमच्या आपण एंट्र्या बघूया. पहिल्यांदा बघा, जनरल रिझर्व वाटल्याची आपल्याला एंट्री करावी लागेल. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 7000 टू रोहन कॅपिटल अकाउंट क्रेडिट, टू सोहन्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट, टू मोहन्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट 5/2/3 बघा 3500, 1400 आणि 2000 बीइंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड टू ऑल द पार्टनर्स. दुसरी एंट्री बघा, मोहनचं जे गुडविल आहे त्याची एंट्री करावी लागेल आपल्याला. गुडविल अकाउंट डेबिट 2400 टू मोहन्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट 2400 बीइंग गुडविल इज व्हॅल्यूड अँड शेअर टू रिटायरिंग पार्टनर. त्यानंतर गुडविल आपल्याला काढून टाकायचं आहे. रोहन्स कॅपिटल अकाउंट डेबिट 1500 सोहन्स कॅपिटल अकाउंट डेबिट 900 टू गुडविल अकाउंट क्रेडिट 2400 बीइंग कंटिन्युइंग पार्टनर्स डिसाइडेड टू गुडविल रिटर्न बॅक.
ओके काढून टाकायचं आहे. त्यानंतर बघा रिव्हॅल्युएशन अकाउंटचे डेबिटात जे पोस्टिंग झाले त्याची एंट्री. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 2700 टू स्टॉक अकाउंट क्रेडिट 1200 टू ऑडिट अकाउंट 100 टू मशिनरी अकाउंट 1400 बिंग ॲसेट डिप्रिसिएटेड अँड ऑलरेडी मेंटेनड. पुढची एंट्री बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडला आपण पोस्टिंग केलेलं आहे बिल्डिंगचं, मग ती एंट्री काय होईल, बिल्डिंग अकाउंट डेबिट 1800 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 1800 बिंग बिल्डिंग इज डिप्रिसिएटेड सॉरी ॲप्रिसिएटेड. त्यानंतर बघा रोहन कॅपिटल अकाउंट डेबिट, सोहन कॅपिटल अकाउंट डेबिट 450 180 आणि मोहन कॅपिटल अकाउंट डेबिट 270 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 900 बिंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्युटेड म्हणजे लॉस वाटल्याची एंट्री. आणि शेवटी बघा 30 रुपये पेड केलेत आपण आणि लोन अकाउंटची एंट्री, म्हणजे मोहनला आपण जे 30 रुपये दिलेले आहेत त्याची एंट्री आणि मोहन लोन अकाउंटचा जो बॅलन्स आपण ट्रान्सफर केलेला आहे किंवा त्याला पेड केलेला आहे ते बघा. मोहन कॅपिटल अकाउंट डेबिट 14030 घ्यायचे टू कॅश अकाउंट 30 रुपये आणि टू मोहन्स लोन अकाउंट 14000 रुपये. ओके मी एकत्र एंट्री घेतलेली या ठिकाणी लक्षात घ्या. बीइंग कॅश पेड अँड रिमेनिंग अमाऊंट ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. ओके त्यानंतर बघा एंट्री संपल्यानंतर त्याची टोटल करून घ्या प्रत्येक वेळेला 31230 31230. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा प्रॉब्लेम नंबर 6 पूर्णपणे संपलेला आहे. तर हा प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्यायचा आहे वहीमध्ये अगोदर आणि वहीमध्ये लिहून घेतल्यानंतर बघा हे सगळं लिहायचं आहे, बॅलन्स शीट आखून लिहून घ्या, त्यानंतर ह्या ॲडजस्टमेंट ज्या आहेत ह्या ॲडजस्टमेंट लिहून घ्या आणि त्यानंतर मग रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट, त्यानंतर बघा गुडविल अकाउंट, मोहन्स लोन अकाउंट आणि बॅलन्स शीट आखून घेऊन पुन्हा हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. लक्षात घ्या प्रत्येक प्रॉब्लेम तुमच्या वहीमध्ये असणं आवश्यक आहे. जर वहीमध्ये प्रॉब्लेम तुम्ही लिहून घेतला तर तुम्हाला नंतर त्याचा अभ्यास करता येईल, त्याचबरोबर नंतर एंट्र्यासुद्धा लिहून घेत चला. लक्षात घ्या, आलं लक्षात? ठीक आहे.